आज रत्नागिरीला जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आलेलो आहे. मी फिरत असताना जी काही घटना घडली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. कायदेशीर नाही, कायदेशीर नाहीये. मी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. जबरदस्तीने आपण सत्तेत आहोत ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. माझी हरकत दाखवा. कारण आम्ही जन्माला आलो ते फक्त विरोधी पक्षात राहण्यासाठी जन्माला आलेलो नाही. भविष्यात आम्ही महाराष्ट्रात सत्तेवर येऊ आणि केंद्रात आहेच. आम्ही केंद्रात आहे आणि त्यामुळे अधिकाऱ्याने वरिष्ठांचे काही जरी आदेश आले तरी कायद्याने कारवाई करावी असं मला पोलिसांना सांगायचं आहे. कायद्याच्या बाहेर जा तर पुढे कारवाई जी होईल ती तुम्हाला सामोरं जावं लागेल.